नमस्कार मित्रांनो, मी विजय। तुम्ही बघताय फिश हंटिंग मासेमारी माझा यूट्यूब चॅनल। आज आपण कादवे गाव पानशे देते मासे पकडण्यासाठी आणि एक आयुर्वेदिक रानभाजी जाऊन जंगलात जाऊन काढणार आहे। आमचे मित्र संदीप टकले लाल टी शर्ट मध्ये आहे। इथे पुलावर आम्हाला चिलापी आणि कोळस मासा भेटलेला आहे। कोळस माशाची साईज छोटी असल्यामुळे तो आम्ही पुन्हा रिलीज केलाय। संदीप टकले यांचे मेहुणे पप्पू यांना कोळस मासा लागलेला। चिलापी भरपूर होत्या पण त्यांचा शूट घेतला नाही। कोळसची छोटी साईज असल्यामुळे आम्ही ती पुन्हा रिलीज केली। छोटीशी साईज आहे कोळस माशाची। संदीप टकले आमचे मित्र संदीप टकले यांचे मेहुणे पप्पू। साधारण 6:30 नंतर ना आम्ही जंगलामध्ये करटोली जे आयुर्वेदिक रानभाजी आहे ती काढण्यासाठी गेलो होतो। करटोली ह्या रानभाजीमध्ये अनेक पोषक तत्वे आहेत। तिच्यामध्ये खूप औषधी गुणधर्मही आहेत। ही भाजी कारल्यासारखे दिसत असली तरी ती कारल्यापेक्षा आकाराने लहान असते। करटोलीत प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, कॉपर, झिंक इत्यादी पोषक तत्वे आढळतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आम्ही रात्रीच्या वेळेस कसे करटोली भाजी जंगलात जाऊन वेलावरनं तोडली आहे ते तुम्हाला बघण्यास मिळेल। करटोलीचा वेल कसा ओळखायचा हे तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दिसेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। करटोली ही आयुर्वेदिक रानभाजी आहे। ती फक्त पावसाळ्याच्या 4 ते 5 महिन्यामध्येच मिळते जंगलामध्ये असा वेल येतो। हा करटोलीचा वेल आहे। पिवळी फुलं येतात त्याला आधी आणि त्याच नंतरनं फळ होतं। हे करटोलीचं वेल आहे। हे फळ आलंय बघा त्याला, पण हे पिकलेलं आहे। मोरांचा खूप आवाज येत होता जंगलात। अशी करटोलीच्या वेलेला अशी पिवळी फुलं येतात आणि ते पिवळी फुलाचं नंतर ना करटोलीचं फळ तयार होतं। वरतून नदी बघा समोर, सॉरी नदी नाही म्हणता येणार, पानशेत धरण्याचं बॅक वॉटर। पुढे वेहलेला रोड जातो, शिरकोली देवीला रोड जातो, मावळ्यात रोड पुढे नाही, तसाच कंटिन्यू होतो।
करटोलीचं वेल आणि त्याला लागलेली फुलं आणि करटोलीचं फुल कसं ओळखायचं हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो आहे। करटोलीच्या वेलाची पानं ह्या अशा प्रकारची असतात, बघा तिथं करटोलीचं फळ पण दिसतंय तुम्हाला, पिवळसर छोटंसं असं फूल येतं आधी आणि त्यालाच नंतर ना पुढे फूल होतं, फळ होतं हे करटोलीचं। खूप प्रोटीन, व्हिटॅमिन्स, इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी करटोली हे फळ खूप उत्तम आहे। अशी पिवळी फुलं येतात करटोलीच्या वेलाला। कारल्याचाच एक प्रकार आहे करटोली, फक्त ती आयुर्वेदिक रानभाजी आहे आणि कारल्यापेक्षा आकार खूप छोटा असतो करटोलीचा। हे बघा, ही सगळ्यात मोठी साईज करटोलीची, ह्याच्यापेक्षा मोठं फळ येतच नाही करटोलीचं वेलेला। जसजसा अंधार वाढत चाललेला तसतसं मोरांचा आवाज खूप येत होता। काय करणार, आधीचा व्हिडिओ मी तिथं आलेल्या, आजचा व्हिडिओ क्रॉप करून तुम्हाला दाखवतो। हा व्हिडिओ 7:30 वाजून गेलते, 8 वाजण्यात जवळजवळ टाईम झालता, अंधार खूप गडद होत चाललेला आणि जसजसा मोरांचा आवाज पण खूप वाढत चाललेला। करटोलीचं फळ खूप छोट आहे, किती साईज हे सगळ्यात मोठं करटोलीचं फळ आहे, याच्यापेक्षा जास्त मोठं फळ येतच नाही करटोलीचं। कारल्याचा छोटा मिळतो, सगळ्यात छोटा, 2 नंबरचा मार्केट मध्ये मिळतो। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास, माहिती समजली असल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा। फक्त एवढा अंधार गडद झालता, फक्त बॅटरीची लाईटच दिसत होती। हे बघा करटोलीची फळं आणि ते वेल आणि त्याची पिवळी फुले। करटोलीचा वेल तुम्हाला समजण्यासाठी मुद्दाम सारखं करटोलीच्या वेलाचा व्हिडिओ, त्यांची फुले आणि करटोलीचं फळ मुद्दाम सारखं व्हिडिओमध्ये दाखवतो आहे। हे बघा, हे करटोलीचं फळ असं असतं, करटोलीचं फळ करटोली ही आयुर्वेदिक रान वनस्पती आहे। करटोलीमध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि इम्युनिटी पॉवर वाढवण्याची खूप शक्ती असते करटोलीच्या फळामध्ये। करटोली एक कारल्याचाच एक प्रकार आहे, ते जंगलामध्ये पावसाळ्याच्या 4 ते 5 महिन्यामध्येच करटोलीचा वेल येतो आणि ते वेलाला अशी पिवळी फुले येऊन त्याचं पुढे फळ तयार होतं। हा वेल आहे करटोलीचा, हे अशी पिवळी फुलं येतात आधी आणि त्या फुलांनाच पुढे नंतर ना फळ तयार होतं करटोलीचा। हे करटोलीचं फळ तुम्हाला करटोलीचा वेल आणि फळ कसं ओळखायचं हे समजलं असल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही गुगलसुद्धा करू शकता करटोली नावाने, तुम्हाला त्याचे फायदे किती कळेल। हे करटोलीची फळे आम्ही जवळजवळ पावसभर काढले आणि आमच्या मित्राच्या सासरवडीत
मध्ये घरामधला हा व्हिडिओ छोटासा आलं बघ लाडात लगेच यू यू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.